वाहन चालकांनी आता हेल्मेट घालण्यासाठी पोलिसांनी आता एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. हेल्मेट वापरा यासाठी दंड आकारण्यात येतो, हेल्मेटची सक्ती करण्यात येते, वारंवार समाज प्रबोधन करण्यात येतं. मात्र वाहन चालक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसता, त्यासाठी आता रविवार कारंजा, आरके, MG रोड, शालिमार आदी परिसरामध्ये नागरिकांचं प्रबोधन करताना वाहतूक पोलीस आपल्याला दिसत आहेत. वाहतूक पोलिसांच्या वतीनं हेल्मेट जनजागृती करण्यासाठी एक डोके नसलेला इसम दुचाकीवर बसून वाहन जीव मुठीत धरून चालवत असल्याचं प्रबोधन करण्यात आलंय. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, डॉट सामाजिक संस्था समुपदेशक देविदास चौधरी, दीपक ममगीरवार, विना हेल्मेट दुचाकी चालकाचा पेहराव केलेले वाहतूक शाखेचे सचिन जाधव आदींसह वाहतूक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्व प्रबोधन करताना शालिमार, आरके, रविवार कारंजा, MG रोड इत्यादी ठिकाणावरून ही रॅली काढण्यात आली होती. तसंच नागरिकांचं प्रबोधन देखील करण्यात आलंय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहर वाहतूक शाखा नाशिक यांच्यातर्फे आम्ही वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम करत असतो. यावर्षी आदरणीय पोलीस आयुक्त श्री नांगरे साहेब, आमच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या प्रेरणेने यावर्षी आमच्या युनिट 3 पोलीस नाईक सचिन जाधव यांनी विदाऊट हेल्मेट गाडी चालवणारा माणूस, म्हणजे ज्याला हेल्मेट वापरायचं नाही आहे, त्याला डोकं नाही आहे म्हणून तो हेल्मेट वापरत नाही, अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम यावर्षी आम्ही सादर करत आहोत की जेणेकरून ज्यावेळेस टू व्हीलर चालवताना जर अपघात झाला तर डोक्यात जर हेल्मेट असेल तर प्राणहानी होत नाही, लागतं त्याचा उपचार होतो परंतु मनुष्यहानी होत नाही, याकरता नाशिककरांचं प्रबोधन व्हावं याकरता हा उपक्रम यावर्षी आम्ही राबवलेला आहे. आमची अशी इच्छा आशा आहे की या प्रबोधनात्मक कामामुळे, कारण लोकांना असं वाटतं की आम्ही जेव्हा रस्त्यावर हेल्मेट ड्राईव्ह वगैरे राबवतो 500-500 रुपये लोकांना दंड करतो की पोलीस आपल्यावर अन्याय करतात, आमची काही चूक नसती, आम्ही यांनी सर्वांची कारणं ठरलेली असतात, दवाखान्यात चाललेलो आहे वगैरे वगैरे, की जेणेकरून दंड टाळावा परंतु हेल्मेट घालायचं प्रमाण न घालण्याचं प्रमाण अजूनही लक्षणीय आहे, या प्रमाणात वाढ व्हावी आणि जीवितहानी अपघातामध्ये कमी व्हावी या दृष्टिकोनातून नाशिककरांकरता आमचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे यावर्षी कोविडची जी साथ आहे, आत्तापर्यंतचा गणेशोत्सव सर्व नाशिककरांनी अत्यंत शांततेने साजरा केलेला आहे. उद्या विसर्जनाला सुद्धा लोकांनी गर्दी करू नये, गर्दी करणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे आणि करोनामुक्त नाशिक या प्रशासनाच्या संकल्पनेला सर्व नाशिककर अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करतील अशी आशा बाळगून सर्वांचं मी आग्रह. जनमत मराठी वाहिनीसाठी नासिर मंसुरी, नाशिक.